अशा म्हणजे ही उत्तरांची कला लागलेली आहे की अशी संस्था कोणी थांबवू शकत नाही. दरम्यान झारखंडच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आघाडीनं भाजपचा धुव्वा उडवल्यानंतर राष्ट्रवादीनं सुद्धा इथे आपलं खातं उघडलंय. हुसेनाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे कमलेश कुमार सिंह निवडून आले आहेत. कमलेश कुमार सिंह हे याआधी 2005 साली सुद्धा राष्ट्रवादीच्या तिकिटावर इथूनच निवडून आले होते. 2009 आणि 2014 निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या काळात त्यांनी माजी आमदार म्हणून काम केलं पण पक्ष सोडला नाही, याबद्दल त्यांचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कौतुक होत आहे. सांगलीचे सचिन कुंभार यांनी फेसबुक पोस्ट लिहिले, मराठी माणसालाच मराठी माणसाची किंमत नसते असं त्यांनी म्हटलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीत हुसेनाबाद विधानसभा मतदारसंघातून कमलेश कुमार सिंह हे राष्ट्रवादीकडून विजयी झाले, म्हणजे 10 वर्ष आमदार नसूनसुद्धा त्यांनी पक्ष सोडला नाही. पण पवारसाहेबांनी महाराष्ट्रात 15-15 वर्ष मंत्री केलेल्यांना पवारांना पक्ष त्यांनी सोडला, पवारसाहेबांना त्यांनी दगा दिला अशी टिप्पणीसुद्धा व्यक्त होती आहे.